सोलापूर शहरामध्ये कोविड 1930 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत आणि हे 30 पॉझिटिव्ह रुग्ण 9 कंटेनमेंट झोनमध्ये विभागलेले आहेत. या 9 कंटेनमेंट झोनमध्ये महापालिकेच्या पथकांमार्फत दैनंदिन सर्वे केला जात आहे. याकरता 122 पथकांची नेमणूक केलेली आहे. या 122 पथकांच्या माध्यमातून या 9 कंटेनमेंट झोनमधले सर्व घरांची तपासणी झालेली आहे. अशा घरांची आज केलेली तपासणी ही 11,906 आहे. त्यामध्ये 69,499 व्यक्तींचा सर्वे केलेला आहे. त्यातले 41 व्यक्ती हे माइल्ड सिम्प्टोमॅटिक दिसलेले आहेत, तर त्यांना आपण पुढच्या तपासणीकरता रेफर केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलकडे. आणि हा सर्वे दैनंदिन चालू राहणार आहे.